still they say yes, okay, yeah. Researching is something that I do, like in my lab, stuff to research about them, but right. Don't have a, like, different side of the department, but I think I would, yeah. Sometime, yeah. Yeah. Are you carrying on? Yeah, because we really need to get going. Thank you very much. हॅलो व्हॉट्सअप तुझ्याच फोनची वाट बघते आहे मी. हां 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 ओके. पराग ऐक. अरे ऐक तर खरं, आपण परत परत तेच काय बोलतोय. अरे इथे आल्याशिवाय काय कळणार आहे का तुला? कबूल आहे मला. अरे तू म्हणतोस तेही बरोबरच आहे. अरे फॅमिली आहेच रे महत्वाची, माझे आई बाबा पण तिथेच आहेत ना. सुट्टीसाठी जाऊ तिथे, किंवा ते येतील इथे, व्हॉट्स द बिग डील. नाही रे आवडत मला ते नात्यांचे घोळ तुझे आणि पुरे तुझं देशप्रेम, ऐकलंय खूपदा तुझ्याकडून. अरे आपलं ही लाईफ असतंच ना, गेले 6 महिने मी इकडचं लाईफ बघतीये, कोणी कोणाच्या अध्यात्मध्यात नसतं. आणि मुख्य म्हणजे जॉब सॅटिस्फॅक्शन आहे, आपण आणि आपलं काम. आज आधीच मला उशीर झाला आणि त्यात तू. अरे गाडीचं काय घेऊन बसलायस? सांगितलं ना विकून टाक, आलेच कधी तर घेईन. हे बघ पराग, आता मला खूप उशीर झालाय आणि मला जायला हवं. हो कमी आता तुझ्याशी नंतर. हो बाय, लव यू, टेक केअर, मिस यू, बाय. इंडियन का? येस मराठी. ओ पण मी नेहमी येते इथे, तुम्हाला नाही पाहिलं कधी. भारतातून मुलीकडे आले मी, पहिलीच विजिट. ओ आजोबा मला थोडं उशीर झाला, मी पळते, भेटते परत तुम्हाला. आई आता तू आमच्या भानगडीत पडू नकोस ना प्लीज, आमचं आम्ही बघून ठेवते. हो नाही चल ठेवू आता. हां कशाला, मी आणले असते ना. असू द्या हो, तुम्ही मुलीकडे आला आहात ना? हो मुलगी खूप दिवस मागे लागली होती, शिवाय ही मला म्हणाली की मी नाही, निदान तुम्ही तरी जाऊन लेकीचा संसार बघून या म्हणून मी आलो. पण त्या नाही आल्या. नाही ती संधिवात्याने आजारी आहे. आवडली अमेरिका? हो छानच आहे, सगळं सुंदर आहे, नावं ठेवायला जागाच नाही. मला तर फार आवडली. तुम्हाला सांगू, पराग माझा नवरा भारतात असतो, मी इथे 2 वर्ष प्रोजेक्टवर आली आहे, पण आता ठरवलंय परत जायचंच नाही. त्यालाच बोलून घेणार आहे इथे, तो आर्मीत असतो, कॅप्टन आहे. आत्ता सध्या पोस्टिंग राजस्थानला झाली त्याची. आर्मी नोबल प्रोफेशन. कसलं डोमलाचं नोबेल प्रोफेशन, बोरिंग लाईफ आहे. तुम्हाला सांगते आजोबा, लग्नानंतर 1 महिना होतो तिथे, पण पळच काढला तिथून. तुला का नाही आवडलं तिथे? तिथे दूर दूरपर्यंत नुसता वाळवंट. त्यात त्याचं पोस्टिंग ज्या गावात झालंय तिथे माझ्या क्वालिफिकेशनला काहीच स्कोप नाही आहे. लव्ह मॅरेज आहे का? थोडंसं तसंच. ॲक्च्युली पार्टीत भेटलो, आवडला म्हणून केलं लग्न.
तेव्हा वाटलं होतं की होईन ॲडजस्ट, पण थोड्याच दिवसात लक्षात आलं इट्स जस्ट नॉट माय कप ऑफ टी. त्यात तिथे प्रोजेक्ट मिळाला, मग इथे आवडलं म्हणून त्याच्याच मागे लागली आहे की ती सोड ती आर्मी आणि इथेच आहे. आणि त्याच्या कॅलिबरनुसार मला वाटतं काही ना काहीतरी इंटरेस्टिंग जॉब मिळेलच ना त्याला. तुला काय आवडतं इकडे? इथे काम केल्यानंतर माझ्या लक्षात आलं इथलं एक्सपोजर, जॉब सॅटिस्फॅक्शन, मला माझ्या कामाचं मिळालेलं अप्रिसिएशन, हे सगळे फॅक्टर्स इतके इम्पॉर्टंट आहेत की त्यांनीच काम करणं एन्जॉयबल होतं. जाऊ द्या, तुम्ही रोज येता इथे? हो, मुलगी आणि जावई ऑफिसला गेले की मी रोज येतो, वेळ छान जातो आणि इथे शांतपणे बसून बायकोचं पत्र वाचतो, तिला लिहितो. आजी पत्र पाठवतात तुम्हाला? हो तर, मी पण तिला पत्र पाठवतो. काल आपण जेव्हा भेटलो तेव्हा मी तिलाच पत्र लिहित होतो. पण आज लगेच उत्तर आलं? अगं लगेच कसं उत्तर येईल, माझंच पत्र पोचायला 15 दिवस लागतील, त्यानंतर 15 दिवसांनी तिचं मला उत्तर येईल, हे मागचं उत्तर आहे. बाप रे, केवढा तो त्रास. आधी ते लिहा, मग त्याला स्टॅम्प लावा, मग पोस्टात टाका. एवढा वेळ आहे कुठे कोणाकडे? ईमेल बरी, जस्ट वन क्लिक आणि लगेच उत्तर. आणि आजकाल तुम्हाला सांगते आजोबा, ती ईमेल करा सुद्धा इतका कंटाळा येतो की आम्ही जस्ट व्हिडिओ चॅटवर बोलतो. मला कुठं येते ईमेल करायला? व्हिडिओ चॅट तर खूप दूरची गोष्ट. आणि भारतामध्ये आमच्याकडे कॉम्प्युटर कुठं आहे? बघा आजोबा, कम्प्युटर असता तर तुम्हाला आजींशी बोलता आलं असतं, इनफॅक्ट बघता आलं असतं. अगं पण त्याला अंथरुणातून उठता येत नाही. काय झालं त्यांना? संधीबाप, गेली 10 वर्ष ती अंथरुणात आहे. 10 वर्ष? कंटाळल्या असतील ना त्या. छे छे, कंटाळ कशी ती, मी असतो ना सतत तिच्यासोबत. तिची खोली म्हणजे आमचं जग आहे. टेप रेकॉर्डर, टीव्ही, रेडिओ सगळं खोलीत आहे. क्लासिकल म्युझिकचं छान कलेक्शन आहे. पूर्वी आम्ही जायचो गाण्यांच्या बैठकीला, हल्ली हिच्या आजारपणामुळे नाही जमत. का? तुम्ही का नाही जात? हिला सोडून नाही जात मी, खूप कंटाळते ती. आत्ता सुद्धा आलोय पण सगळं लक्ष घराकडे आहे. तुमच्या पिढीचे ना कधी कधी मला वागणंच कळत नाही. परागची आजी सुद्धा आजोबा जेवल्याशिवाय जेवतच नाही. संभव मला तर नाही जमणार ते. पूर्वीच्या बायकांची गोष्टच वेगळी होती हो. नाव टाइम्स हॅव चेंज. आता मलाच बघा की मी जी सकाळी जाते ती डायरेक्ट रात्री परत येते. कित्येक वेळा तर मलाच जेवायला वेळ होत नाही. खरं आहे तुझं म्हणणं. अहो तेच बघा ना, की तुम्हाला पत्र लिहायला काही जमणार आहे का? तुमच्या पिढीला वेळ नाही हे तर खरंच आहे. माझी मुलगी देखील मला ईमेल पाठवते किंवा फोन करते, पण पत्रांची एक गंमत असते बरं का? पत्रांची आणि गंमत? हो, भारतामध्ये आमच्या घरी एक मोठा लाकडी पेटारा आहे, त्यात खूप जुनी पत्रं आहेत. आई वडिलांची, नातेवाईकांची, मुलींची, मित्रमैत्रिणींची सुद्धा आहेत. ही जुनी पत्रं तुम्ही अजून जपून ठेवली आहेत? हो, तो फार मोठा विरंगुळा आहे आमचा. हे कंटाळलेली वाटली ते काढतो मी पेटारा बाहेर. जुनी पत्र वाचताना आम्ही आमची वय विसरतो, आम्ही ते क्षण परत जगतो. माझे आई वडील आता हयात नाही आहेत, पण त्यांची पत्र वाचताना ते भेटल्याचा आनंद होतो. आता तुला एक गंमत सांगतो. एकदा मला एक पत्र आलं, वहिनी उद्या जेवायला येतोय, माझे आवडते पदार्थ तयार करून ठेवा. आम्हाला कळेना हे कुणाचं पत्र. माझे सगळेच मित्र हिला वहिनी म्हणायचे. हे म्हणाली, अहो अक्षरांवरून हे सदुभाऊंचंच पत्र आहे, मी करते झुणका भाकरे. आणि खरंच त्याचंच पत्र निघालं. आजींनी पूर्वी पत्र लिहिली आहेत का तुम्हाला? हो, मी एकदा एका महिन्यासाठी दौऱ्यावर गेलो होतो, तिचं पत्र आलं. तिने लिहिलं होतं, लवकर या, घर तुमची वाट बघत आहे. आणि ताजा कलम म्हणून लिहिलं, मी पण. ताजा कलम म्हणजे?
नोटा बेने अगं तुला जायचं नाही का ऑफिसला? आज जायचंय ना, पण तुमच्याबरोबर गप्पा मारायला खूप मजा येते. आजोबा तुम्ही काय लिहिता आजींना? कालच मी पत्र पाठवलं, त्यात लिहिलं अमेरिका खूप सुंदर आहे आणि आपली मुलगी माझी खूप छान काळजी घेते. आणि मग ताजा कलम लिहिला, मिस यू व्हेरी मच. प्रिय शकुंतला, आज मी राणीच्याच घरा शेजारच्या इंडियन कॉफी शॉपमधून पत्र लिहितोय. इथे मला एक छानशी मैत्रीण भेटली आहे, नाव सोनिया. गोड आहे, गप्पिष्ट आहे, आम्ही नेहमी गप्पा मारतो. मला आजोबा म्हणते, तिचा नवरा भारतात असतो, ही प्रोजेक्टवर आली आहे. नवऱ्यावर जसं प्रेम करते तसंच अमेरिकेच्याही प्रेमात आहे. इथेच राहायचा विचार दिसतोय. नवऱ्याच्या मागे लागली आहे अमेरिकेला सेटल व्हायला ये म्हणून. तसं आपलं फोनवर दररोज बोलणं होतंच, पण पत्र लिहिलं की बरं वाटतं. तब्येतीची काळजी घे, तुझा विश्वास. ताजा कलम ना, मस्त आहे. आलं आजींचं पत्र? आलं तर. आजोबा मला दाखवाल, मला बघायचं त्यांचं पत्र. नाही म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर. तुम्ही म्हटलात ना अक्षरावरून भावना समजतात, आय वॉन्ट टू एक्सपिरियन्स दॅट. मी सुद्धा परागला पत्र लिहिलं, त्याला सुद्धा कळू दे की मला तो इथे किती हवा येते. अहो मला आवडतो होतो, पण त्याने इथे यायला हवं. अगं एका पत्रातून तुझं मन त्याला कसं कळेल? त्याला बराच काळ जावा लागेल. पत्रांची आपली एक भाषा असते, त्या भाषेला गंध असतो, रंग असतो. सगळं डोक्यावरून गेलं, तुम्ही काय म्हणताय ते मला काहीच कळत नाहीये. अगं वेडाबाई तुला कसं समजावून सांगू, ती भावना अनुभवावी लागते. आता असं बघ, प्रेमाचा रंग असतो गुलाबी, आज म्हणजे असं लोक म्हणतात हा, पण प्रेमाच्या पत्राचा रंग निळाही असू शकतो. स्वच्छ निरभ्र आकाशासारखं ज्यांचं मन आहे त्यांना निळा रंग आवडतो, जसं तो आजीला आवडतो. तुला आजीचं पत्र बघायचं होतं ना, हे घे, पण तिचं अक्षर तुला कळणार नाही. आजोबा हे पत्र नाहीये, लहान मुलांनी नुसत्या रेघोट्या मारल्यात. ते आजीचंच पत्र आहे, संधिवातामुळे तिची बोटं आखडली आहेत, लिहिता येत नाही तिला. पण माझ्या आग्रहामुळे पेन हातात धरण्याचा सराव करते ती. पण या रेघोट्यांवरून तुम्हाला भाषा कशी समजते? जितक्या जास्त रेघोट्या तितका जास्त ताजा कलम. तुमच्या भाषेत सांगायचं तर लव यू, मिस यू वगैरे. माझ्या मागच्या पत्रात मी विचारलं होतं, मी लवकर येऊ का? हो असेल तर दोन रेघोट्या आणि नाही असेल तर तीन रेघोट्या. या बघ तीन रेघोट्या. हो रोमॅन्टिक. आमची पिढी तुमच्यापेक्षा जास्त रोमॅन्टिक होती. आम्ही किती लव यू नाही म्हटलं, आम्हाला नुसत्या नजरेतून स्पर्शातून ते कळत असेल. तू लिही परागला पत्र, कीप ऑन रायटिंग. एक दिवस येईल बघ धावत तुझ्याकडे. तो नक्की ट्राय करीन, पण मला फारशा अपेक्षा नाही आहेत. बघू, टाइम विल डिसाइड. अहो होतात कुठे आठवडाभर? एक गुड न्यूज आहे, पराग येतोय सुट्टीवर. एक महिन्यासाठीच येतोय. पण एक तर एक माझ्यासाठी तर हेच खूप आहे की तो येतोय. पण माझी खात्री आहे त्याला नक्की आवडेल इथे. अरे वा, आता आला की त्याला पकडून ठेव. आणि आज वेगळीच दिसतेस तू. परागनी दिलाय. तुमचा ताजा कलम काय म्हणतोय? ताजा कलमनी बोलावलंय, तेच सांगायला आलोय मी. हिला पॅरालिसिसचा अटॅक आलाय, उजूबाजू पूर्ण लुळी पडलेली आहे. मी आणि मुलगी उद्या चाललो आहे, पण माझी खात्री आहे ती नक्की बरी होईल. नवे तिला व्हायलाच पाहिजेत.
पत्रांची भाषा अजून कुठे पुरी झाली आहे? खूप पत्र लिहायचे आहेत अजून. असंच होईल आजोबा, तुमचा पत्ता द्याल ना मला, मी नक्की तुम्हाला पत्र लिहीन. मग ठेवाल ना ते पेटाऱ्यात? नक्कीच. सिएटलमधल्या माझ्या छानछान मैत्रिणीची मला नेहमीच आठवण येईल. मी मात्र तुला ईमेल्स पाठवीन. माझ्या मुलीने मला शिकवलंय. आजोबा, एक एक कप कॉफी घेऊया? ऑफकोर्स.